मराठा आणि ओबीसी वाद हा महाराष्ट्र सरकारकडूनच पुरस्कृत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकीचा प्रयत्न झाला, त्यावरून पुन्हा एकदा दोन्हीकडचे समर्थक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटकांनी कधी कोणाची घर जाळली? समाजकंटकांना आरक्षणापेक्षा महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवायची आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद निर्माण सरकार प्रायोजित आहे. आरक्षणावरून राज्यात ओबीसी आणि मराठा आंदोलन सुरू असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागलाय. इंदापुरातील ओबीसी सभा संपल्यानंतर इंदापुरातच एका आंदोलन स्थळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर भेटीसाठी पोहोचले. त्याच ठिकाणी बाजूला मराठा समाजाचं उपोषण सुरू होतं. त्या ठिकाणी पडळकर आल्यानंतर आधी घोषणा सुरू झाल्या आणि त्याच दरम्यान पडळकरांच्या दिशेनं चप्पल फेकीचा प्रकार घडला. यावरून मराठा आरक्षणाच्या लढाईत समाजकंटक शांतता पसरवत असल्याचा आरोप पडळकरांनी केला. राज्यातील ओबीसी आणि मराठा आंदोलन ही सरकार पुरस्कृतच असल्याचा आरोप काँग्रेस करते. मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटकांनी कधी कोणाची घर जाळली? समाजकंटकांना आरक्षणापेक्षा महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवायची आहे, महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायची आहे. या सगळ्या प्रकाराच्या मागचा मुख्य सूत्रधार आम्हाला माहिती आहे, कारण जो खरा मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू आहे. काल जर मी ही शांततेची संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडाच्या अंगावरती कपडे सुद्धा शिल्लक राहिले नसती. आपलं त्या समर्थन नाही. धनगर बांधव मराठा बांधवांच्या सोबत हे कायम सोबत हे, जरी ते कशामुळे केली काय मला माहीत नाही, मराठ्यांच्याच पोरांनी केली का दुसरं कोणी केली, याची ही शहानिशा व्हायला पाहिजे. दुसऱ्यांनीच करायची आणि उगाच मराठ्यांच्या पोरावर यायचं असं व्हायला नको. परंतु धनगर बांधवांचे जेवढे नेते आहेत तेवढ्याचाही आपण सन्मान करतो, हे प्रामाणिकपणाने सांगतो. मला त्याच्याबद्दल, हे सरकारच प्रायोजित आंदोलन आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद निर्माण सरकार प्रायोजित आहे. त्याच्यामुळे मी उपमुख्यमंत्र्यावर बोलायचं की मुख्यमंत्र्याबद्दल बोलायचं नाही. आता परवा अधिवेशनामध्ये या सगळ्या चर्चा येणारच आहे आणि या सरकारलाच आता जनतेने तंबी द्यायची वेळ आलेली आहे. आपल्याला माहिती असेल की ओबीसी आणि मराठा हे समाज एकत्रित राहतात, अनेक भागात राहतात. आज जे काही अंतर यांनी वाढवलेलं आहे ते अंतर कधी आता कमी होईल की नाही होईल हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. दोन्ही बाजूचे समर्थक चप्पल फेकीच्या घटनेवरून एकमेकांविरोधात कारवाईची मागणी करतात. साऱ्या घटनांमागे सत्ताधाऱ्यांचं विरोधकांकडे तर विरोधकांचं सत्ताधाऱ्यांकडे बोट आहे. राज्यात अधिवेशन सुरू आहे, त्यात कांदा कापूस ऊसासहित अनेक महत्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत. मात्र अधिवेशनाचे दोन दिवस नवाब मलिकांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्याच्या वादात गेले आणि आता दोन्ही बाजूने होत असलेल्या सभा आणि घटनांमुळे पुन्हा अधिवेशनात महत्वाचे मुद्दे मागे पडण्याची शक्यता. दरम्यान विविध समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून सुरू होतोय. आरक्षणाच्या मागणीसाठी नागपुरात धनगर समाजाचा मोर्चा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.